मध्य भारतातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान कोराडी येथील जागृत महालक्ष्मी जगदंबा मंदिरात 15 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या अश्विन नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. 10 दिवस चालणाऱ्या नवरात्री उत्सवात लाखोंच्या संख्येत भाविक महालक्ष्मी जगदंबाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. भाविकांना दर्शनात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी मंदिर व्यवस्थापनाने व जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. निर्मित रामायण संस्कृती केंद्र देखील यावेळी भाविकांना पाहता येणार आहे. रविवारी कोराडी देवी मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. मंदिरात येणाऱ्या भाविकांना यावेळी नव्याने तयार करण्यात आलेल्या देखण्या कौलारू दर्शनवारीच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश मिळणार आहे. यासोबतच विशेष देणगी राशीतूनही सर्वसामान्य भाविकांनाही VIP दर्शन घेता येईल त्यासाठीची व्यवस्था पूर्ण झाली आहे. भाविकांच्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी मंदिराच्या मागच्या भागात व्यवस्था करण्यात आली आहे तर दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मंदिराच्या समोरच्या परिसरात करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 1100 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागपूरहून कोराडीपर्यंत येणाऱ्या भाविकांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या 74 बसेस उपलब्ध असतील. आयचित मंदिर व सीतावर्डी टर्मिनल्सवरून या बसेस कोराडीकडे येतील. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 10 कर्मचारी व डिस्पेन्सरी मंदिर परिसरात 2 ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. प्रसादनासाठी फिरते शौचालय उपलब्ध राहणार आहे. भाविकांना अधिकाधिक सुविधा व आनंदमय वातावरणात मातेचे दर्शन घेता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.